श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK एंड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग 97 73 71 27 27 94 04 15 53 77 99 69 16 05 16 94 44 86 27 वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात जास्त पर्यटक येणारे ठिकाण म्हणजे शिरोडा वेळागर समुद्र किनारा. या ठिकाणी पर्यटन हंगामात लाखो पर्यटक समुद्री पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत असतात. मात्र मागे वळून पाहिलं असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतं. यामुळे हा समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याची नेमकी जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण होतोय. याबाबत आढावा घेतलाय आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब यांनी. पाहूया. उन्हाळी पर्यटन हंगाम हा संपत आलेला आहे, जवळजवळ संपल्यातच जमा आहे आणि अनेक जे पर्यटक या ठिकाणी कोकणात दाखल झालेले होते या उन्हाळी पर्यटनासाठी, म्हणजेच समुद्रकिनाऱ्यांवर आनंद लुटण्यासाठी किंवा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक हे या कोकणात दाखल झालेले होते. ते सुद्धा आता आपापल्या ठिकाणी परतू लागलेले आहेत. अनेक चाकरमानी शाळांना सुट्ट्या असल्यामुळे कोकणात दाखल झालेले होते, ते सुद्धा आता मुंबई असेल, पुणे असेल किंवा इतर ठिकाणी हे परतू लागलेले आहेत. त्यामुळे जवळजवळ हा उन्हाळी पर्यटन हंगाम हा संपल्यात जमा आहे आणि काही दिवसातच या ठिकाणी मान्सूनसुद्धा दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या समुद्रकिनाऱ्यांवरील जे जलपर्यटन जलक्रीडा पर्यटन होतं म्हणजेच वॉटर स्पोर्ट असतील हे सुद्धा 25 तारीखपासूनच बंद झालेले आहेत शासनाच्या नियमानुसार. आणि मात्र तरीसुद्धा अद्यापर्यंत मान्सून दाखल न झाल्यामुळे जे काही पुढील रविवार असतील किंवा पुढील जे दिवस असतील या दिवसात आपणाला समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी ही पाहायला मिळाली. याचप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यात शिरोडा वेळागर समुद्रकिनारा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हजारो पर्यटक या वेळागर समुद्रकिनारी दाखल होत असतात पर्यटन हंगामात आणि हा समुद्रकिनारा हा सुरक्षित आहे, त्याचप्रमाणे सुंदर समुद्रकिनारा आहे. त्यामुळे गोवा असेल, त्याचप्रमाणे कोल्हापूर, बेळगाव, त्याचप्रमाणे मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणचे अनेक पर्यटक या ठिकाणी या हंगामात भेटी देत असतात. ज्यावेळी पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेऊन मागे परततात त्यावेळी मागे वळून जर पाहिलं असतं या ठिकाणी काय दिसतं तर फक्त आणि फक्त कचरा, सगळीकडे पसरलेला कचरा हा या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अशी भयानक स्थिती ही या शिरोडा वेळागर समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळते. मी आपल्याला या व्हिडिओत पुढे दाखवणारच आहे की कशा प्रकारे संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे आणि हा कचरा या ठिकाणी होऊ नये याची जबाबदारी ही नेमकी कोणाची ही पण आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आता यापुढे काही सामाजिक संस्था या ठिकाणी येतील, काही शाळकरी मुलं येतील आणि या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतील. मग त्यांनीच फक्त सामाजिक बांधिलकी जपायची का की या ठिकाणी असणारं प्रशासन असेल किंवा पर्यटक असतील यांचीसुद्धा काही सामाजिक बांधिलकी आहे की आहे की हा असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या अगोदर मी आपल्याला दाखवतो आहे या ठिकाणची शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावरची जी कचऱ्याचं जे साम्राज्य झाले हे आधी आपण पाहतो. आपण ज्यावेळी शिरोडा वेळागर समुद्रकिनारी या ठिकाणी येतो त्या ठिकाणी शिरोडा ग्रामपंचायतमार्फत कर आकारला जातो. प्रतिव्यक्ती 5 रुपये असा हा कर या ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत घेतला जातो. आणि या ठिकाणी जी ही आत्ता आपण जी जमीन बघितली किंवा ज्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, म्हणजे ताज ग्रुप जो आहे यांच्या नावे ही प्रॉपर्टी आहे.
त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. या ठिकाणी काही जण आपल्या ज्या ठिकाणून येतात त्या ठिकाणून जेवण घेऊन येत असतात. या ठिकाणी सुद्धा काही म्हणजे इतर खाद्यपदार्थसुद्धा घेऊन येत असतात. मात्र जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरात कचराकुंडीची सुद्धा व्यवस्था नाही आहे. तसेच जे पत्रावळी असतील किंवा इतर पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दारूच्या बाटल्यासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात त्या तशाच या शिरोडा वेळागर समुद्रकिनारी टाकण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायत या ठिकाणी 5 रुपये प्रतिव्यक्ती कर घेते, मात्र कोणत्या सुविधा देते हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. त्याचप्रमाणे पुढे जर आपण गेलो असता त्या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूमची सोयसुद्धा किंवा चेंजिंग रूमची सोय ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेली आहे, मात्र त्या ठिकाणी वेगळा 10 रुपयाचा कर हा आकारला जातो आणि या तो 10 रुपये घेऊन त्या ठिकाणी ते चेंजिंग रूम दिले जातात. मात्र मग या ठिकाणी हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही कोणाची आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं असता अनेक पर्यटक या ठिकाणी येतात, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि हा सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून या ठिकाणी पर्यटक दाखल होतात. मग या ठिकाणी आल्यानंतर हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची तितकीच जबाबदारी ही त्या पर्यटकांची सुद्धा आहे. मात्र इतरत्र ह्या हा कचरा जो आहे तो फेकला जातो आणि अशा प्रकारे जर या ठिकाणी आल्यानंतर जर असं भयानक चित्र हे कचऱ्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता एकमेव हा शिरोडा वेळागर समुद्रकिनारा आहे जी या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक हे वर्षानुवर्ष म्हणजे या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारे जर या ठिकाणी या समुद्रकिनाऱ्याची जर निगा आपल्याकडून राखली जात नसेल तर यासारखे दुर्दैव दुसरं कोणतंही नाही. त्यामुळे नेमकी ही या ठिकाणच्या साफसफाई असेल स्वच्छता ठेवण्याची नेमकी जबाबदारी कोणाची हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. कारण जर पाहिलं असता तर ग्रामपंचायत मार्फत कर आकारला जातो आहे, मात्र जी जमीन आहे पूर्णपणे वेळागर समुद्रकिनारा शेजारची ती ताज ग्रुपच्या नावावर आहे. मात्र ग्रामपंचायत मग जर कर घेत असेल तर या ठिकाणची स्वच्छता करण्याची जबाबदारीसुद्धा ग्रामपंचायतची राहते. त्यामुळे त्यांनीसुद्धा याकडे त्याच प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. या हा समुद्रकिनारा जो आहे तो सुरक्षित समुद्रकिनारा, त्याचप्रमाणे सुंदर निसर्ग असलेला सुरुची झाडं असलेला समुद्रकिनारा म्हणून याची संपूर्ण ठिकाणी ओळख आहे. आणि याचं सौंदर्य जर टिकवायचं असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी याची स्वच्छता करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण होतोय. कोकणसाथ लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.